प्रथमतः महाजी हे जे वेब चॅनल आपण सुरू केलं आहे त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. बरेच जण झाजी आजी करतो, आजी वेगळं आहे, कारण मला ठाऊक आहे जीवनाधार फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेने हा चॅनल सुरू केला आहे आणि म्हणून त्यातला जी घेतला आहे त्या जीला माझ्या मनापासून शुभेच्छा. कारण त्यातलं जीवनाधार खरं तर आत्ता सगळ्यात लोकांना आधार व्हावं असं वाटतं, कारण श्रीमंतालाही वाटतं मला आधार हवा, गरीबालाही वाटतं मला आधार हवा. प्रत्येकाच्या आधाराची व्याख्या वेगळी असते, पण माणसाच्या जगण्याच्या आधाराची व्याख्या असायला पाहिजे. त्याचं जीवनमान त्यातलं पण पुन्हा जी आहे सुधारण्याची व्याख्या असायला पाहिजे. त्याचं शैक्षणिक स्तर उंच करणारी पुन्हा जीवनाधार असलेली संस्था असायला पाहिजे. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी विचार करताना मला असं वाटतं की तुम्ही आत्ता म्हणजे माझी सूचना शुभेच्छा देताना सर्वसामान्यांच्या वेदनांचा हुंकार दिसला पाहिजे. बऱ्याचदा अनेक भाषांतील चॅनल तुम्ही पाहा सगळेच, तर राजकारणावर किंवा मनोरंजनावर अधिक वेळ खर्च होतो, अर्थात शैक्षणिक किंवा शेतीविषयक असू द्या, शास्त्रविषयक असू द्या, क्रीडा थोडंसं आवडीने पाहणं असेल, पण हे थोडे वृक्षपणे सांगितले जातात. ते विषय वृक्षपणे न सांगता आपली परंपरा ती जास्त संस्कृती ह्या दोन जतन केल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर बदलत्या काळामध्ये आचार विचारांचे बदल घेऊन विकासाचा जो वेग आहे त्या वेगाला गवसणी घालण्याची क्षमता नव्या पिढीत आली पाहिजे. तशी नवी पिढी वेगवान आहे बरं, पण त्या वेगवान पिढीला एक वळणावर सांभाळण्याची पण कला आली पाहिजे. वळणावरच तोल जाण्याची शक्यता अधिक असते आणि म्हणून तो तोल जाऊ नये याचं काम जीवनाधार करेल असं मला वाटतं, आणि म्हणून या जीला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. बस.